राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेसच्या पुणे शहर अध्यक्षपदी सनी मानकर यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील सनी मानकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय विद्यार्थी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येत असल्याचे पत्र दिले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, राष्ट्रीय युवक अध्यक्ष धीरज शर्मा उपस्थित होते. या नियुक्तीबाबत सनी मानकर म्हणाले की मी एक सर्वसाधारण कुटुंबातील तरुण असून मागील 14 वर्षांपासून पक्ष संघटनेत काम करीत आहे. आजवर अजितदादा पवार यांनी दिलेली प्रत्येक जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडली आहे. यामुळे अजितदादा पवार यांनी माझी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय विद्यार्थी अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. त्याबद्दल दादांचे विशेष आभार आणि येत्या काळात देशातील प्रत्येक राज्यात पक्ष संघटन वाढवण्यावर भर राहणार आहे. तसेच देशातील प्रत्येक विद्यापीठात कशाप्रकारे विद्यार्थ्यांना चांगले वातावरण राहील, उत्तम दर्जाचे शिक्षण मिळेल यासाठी माझा प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान गोव्यात 20 ते 22 ऑगस्ट दरम्यान कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहितीही त्यांनी. नमस्कार, मी सनी मानकर, माझी आत्ताच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली. आमचे नेते आदरणीय अजितदादा पवारसाहेब, प्रफुल्ल पटेल साहेब, सुनील तटकरे साहेब, छगन भुजबळ साहेब, सुनेत्रा वहिनी पवार, तसेच युवा नेते आमचे मार्गदर्शक पार्थदादा पवार यांच्या मान्यतेने यांच्या मार्गदर्शनाखाली माझी आत्ताच नुकतीच निवड झालेली आहे. साधारण मी संघटनेमध्ये 14 वर्ष आले कार्यरत आहे. विविध उपक्रम असतील किंवा विद्यार्थ्यांच्या हिताचे प्रश्न असतील किंवा विद्यार्थ्यांना जे येणाऱ्या अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी मी कायम प्रयत्नशील राहिलेलो आहे. त्या अनुषंगाने माझी दादांनी आत्ता निवड केली. तसेच आत्ता येणाऱ्या 20, 21 आणि 22 ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेस व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस यांच्या वतीने पूर्ण देशभरासाठी आम्ही एक केडर कॅम्प आयोजित केला आहे. त्या केडर कॅम्पमध्ये प्रत्येक जिल्ह्या राज्यामधील साधारण 3-3 प्रमुख पदाधिकारी त्या केडर कॅम्पला उपस्थित राहणार आहेत आणि आदितीताई तटकरे यांच्या हस्ते त्यांचं ओपनिंग होणार आहे कार्यक्रमाचं. आणि कार्यक्रम संपन्न माननीय धनंजय मुंडे साहेब यांच्या उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष धीरज भैया शर्मा, तसेच मी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष सनी मानकर यांनी केलेलं आहे. तसेच आत्ता आम्ही जम्मू काश्मीरमध्ये पण एक 8 ते 10 दिवसाचा दौरा पण प्लॅन केलेला होता. तो दौरा आमचा सक्सेस झाला. साधारण कमीत कमी 100 ते 200 विद्यार्थ्यांनी तिथं माझ्या उपस्थितीमध्ये जम्मू काश्मीरमध्ये पक्षप्रवेश केला आहे दादांचं नेतृत्व मान्य करून. आणि तिथे कॉलेज स्टुडंट हेल्प डेस्क असं साधारण 30 ते 40 कॉलेजेसमध्ये तिथल्या जे जम्मू काश्मीरचे प्रदेशाध्यक्ष आहेत आरिफ गुलजार म्हणून त्यांनी तिथे ते कार्यक्रमाला सुरुवात केली आहे. कॉलेज स्टुडंट हेल्प डेस्क आणि जॉईन NSC असे विविध उपक्रम आम्ही आता येणाऱ्या काळात भविष्यकाळात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून प्रत्येक राज्यामध्ये राबवणार आहोत आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी मी कायम प्रयत्नशील राहील. ज्याप्रमाणे मी आत्ता तुम्हाला सांगितलं की मी देशभरात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस संघटनेचं काम पूर्ण राज्यभर राबवणार आहे बाकीच्या राज्यांमध्ये, तसेच मी पुण्यातला असल्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या विद्यापीठातील जे काही विद्यार्थ्यांना समस्या असतील, अडचणी असतील, त्या सोडवण्यासाठी माझे नेते मार्गदर्शक माननीय अजितदादा पवारसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी ते 100% सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहील.